आशुतोष गोवारीकरच्या पानिपत या चित्रपटाची सध्या चांगली चर्चा रंगली आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर करणार असून पानिपतच्या युद्धावर आधारित हे चित्रपटाची कथा आहे. महाराष्ट्रासाठी पानिपतची तिसरी लढाई दुःखदायक ठरली होती. याच युद्धावर आधारित पानिपत द ग्रेट बेट्रियल हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या चित्रपटात संजय दत्त, कृती सेनन, अर्जुन कपूर आणि पद्मिनी कोल्हापुरे यांच्या मुख्य भूमिका आहेत. चित्रपटाची पत्रकार परिषदेत पुणे येथील वेस्टर्न हॉटेलमध्ये घेण्यात आली असून त्यावेळी स्टार कास्ट साधलेला संवाद पाहूया. एक साधारण 1.5-2 वर्ष या मोहिमेला लागले आणि त्याच्या आधी साधारण 10 वर्ष एक त्याचा घटना घडू लागते. हा एवढा मोठा आहे याचा विस्तार. हे बनवण्यासाठी ॲक्च्युली 15 तासाची फिल्म बनवली किंवा वेब सिरीज किंवा टेलिव्हिजन शो असा एक बनवायला लागेल त्याच्यात सगळं तुम्ही म्हणा. पण मला ते करायचं नव्हतं. मला एका सिनेमाच्या माध्यमातून एक 3 तासाच्या आत एक सारांश या कम्प्लीट मोहिमेचा या लढाईचा ज्याने इम्पॅक्ट असा निर्माण होईल जो फक्त आपल्या महाराष्ट्रातच नाही देशातही होईल आणि परदेशी पण होईल. जगात कुठेही आजपर्यंत अशी लढाई झालेली नाही आहे ज्या लढाईसाठी 1000 किलोमीटर कोणी चालून गेलंय. ही पहिलीच आणि शेवटची वेळ असेल. त्यामुळे ही लढाई खूप महत्वाची आहे. रायटिंग स्टेजमध्ये आमचे खूप असे वादविवाद झाले आमच्या रायटिंग टीममध्ये की काय ठेवायचं काय नाही ठेवायचं. पण जेव्हा मी हे डिसाईड केलं की आपण शौर्य काय आणि याची राजनीती काय हे जर का मनात ठेवून आपण जर का पुढे जात राहिलो तर आपल्याला सगळे सोल्युशन होते की आपण स्क्रीनमध्ये काय ठेवायचं काय नाही ठेवायचं. ती मी तुम्हाला फिल्म तुम्हाला बघावी लागेल त्याच्यात आपण पुन्हा इंटरव्ह्यू करू. मोठा सिनेमा बघणार होतो. हो हो नाही तेवढं मी ऐका नरेटिव्ह होल फिल्म मी तुम्हाला एक माझं इमोशन सांगतो. माझं इमोशन आणि पॅशन 100 वर्ष झाली मराठी सिनेमामध्ये कोणी बनवलेलं नाही ह्याच्या हिंदीपर्यंत बनण्याची शक्यताच नाही. तर मी त्या विचाराने केलंय की हे आपण दाखवायला पाहिजे. तर असं नेहमी होऊ शकतं की आपण इथे जितके लोक आहात मी काही गोष्टी दाखवल्या तुम्ही म्हणू शकता की अरे ते नाही दाखवलं म्हणजे मी जे काही दाखवलं त्याचं तुम्ही व्यतिरिक्त म्हणू शकता. कारण हा ही जर मालिका असती तर आपण सगळं दाखवू शकतो. तुमचा प्रश्न काय होता मी विसरतो. हा संवेदनशील विषय असतो आणि तो हाताळताना एक प्रकारचा दबाव निश्चितपणे असेल. हा नाही तो दबावाचा रिॲक्शन कशाही येऊ शकतात आपण याच्या अनुभवल्या. नाही पण काय माहितीये का तुम्ही घाबरत घाबरत फिल्म नाही बनवू शकत. कारण जर का घाबरत आणि भीती वाटून तुम्ही जर का बघायला लागला तर फक्त मनोरंजनाचे कॉमेडी ॲक्शन फिल्म असेच येत राहणार. आपण नवा प्रयोग करणं खूप गरजेचं आहे. सिनेमाला एक पाऊल पुढे घेऊन जाणं खूप गरजेचं आहे. आणि मी म्हणतो की ते आपण अलगद पावलं घ्यावी पण ती घेणी गरजेची. तुम्ही प्रयत्न केलाय फिल्ममध्ये तुम्हाला बघेल तर तुम्हाला तुम्ही बघाल तर तुम्हाला एक आयडिया येईल की कसा मी केला. तिसरी गोष्ट मी जेव्हा जोधापूर बनवला किंवा खेलियम चिजांचे बनवला किंवा मोहनजोदारो बनवला प्रत्येक फिल्ममध्ये लगामी मी डायरेक्ट सोर्सला गेलो. मी कधी कादंबऱ्यांकडे जात नाही कारण कादंबरीकार जे आहेत ते पण सोर्समध्ये जाऊन तिथून कथा घेतात आणि त्याची कादंबरी घेतात. ते एक नाट्यमय असतं. पण मी स्वतःच एक नाट्यमय फिल्म निर्माण करायचा प्रयत्न करतोय तर मी दुसऱ्यांचा घेऊ शकत नाही. इट इज नॉट राईट. म्हणून मी सोर्सकडे जातो आणि माझा सोर्स होता शेजवलकरांचा 1760. लास्ट एक फक्त तुमचा जो शेवटचा प्रश्न होता